नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज एक चटकदार रेसिपी सांगणार आहे, जी आहे पेरूची. सगळ्यांना पेरू आवडतात मला माहिती. तर तीन पेरू घ्यायचे, दोन किंवा तीन पेरू घ्यायचे, ते असे बारीक फोडी करून चिरायचे. आणि याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आहे बघा, साखर, उडदाची डाळ, थोडा शेंगाचा कूट, चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ आणि फोडणी करायला थोडंसं तेल, आणि त्यासोबत मिऱ्याची पूड, आणि त्यासोबत थोडीशी मलई, म्हणजे साय पाहिजे हा मलई. ठीक आहे, आता काय काय करायचं पहा. पहिल्यांदा याच्यामध्ये टाकायचं मिऱ्याची पूड थोडीशी टाकायची, त्यानंतर टाकायची साखर, त्यानंतर टाकायचं मीठ, अंदाजे टाका थोडंसं, त्यानंतर टाकायची मलई, सर्व असं हलवून घ्या छानपैकी त्यानंतर चमच्याने. आणि त्यानंतर आपण करत आहोत फोडणीची तयारी. गॅस पेटवायचं, त्याच्यावरती थोडंसं कढईमध्ये तेल घ्यायचं, थोडंसं जास्त नाही, थोडंच लागतं तेल, एक दोन चमचे. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी, नंतर जिरे, नंतर थोडीशी हळद, आणि गॅस बंद करायचा. आणि थोडंसं हिंग टाकायचा, कढीपत्ता टाकायचा, आणि ती गरम गरम फोडणी ह्या ताटलीतील आपल्या पेरूच्या त्या ह्याच्यावर टाकून द्यायची. फोडींवरती मोहरी टाकलेली आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर मोहरी तडतडली की जिरे टाका. बघा आवाज आला, जिरे टाकले, त्यानंतर थोडीशी हळद टाकायची, गॅस बंद करायचा. उडदाची डाळ, हिंग, कढीपत्ता टाकून द्यायचं त्याच्यामध्ये, ते थोडंसं गरम होतं. त्याच्यानंतर ती गरम गरम फोडणी आपण याच्यावरती टाकणार आहोत आता. ठीक आहे, फोडणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं शेंगाचं कूट टाकून हलवून घ्या, फोडणी टाकलेली हलवून घ्या, त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर टाका चिरलेली आणि हलवून घ्या. अशा प्रकारे तुमची ही रेसिपी आता खाण्यासाठी तयार आहे. बघा, कधी पण लक्षात ठेवा, फळांच्या सोबत कधीही दूध किंवा दही घ्यायचं नाही. तुम्हाला घ्यायचंच असेल, फ्रूट सॅलड बनवायचंच असेल, तर त्यासाठी तुम्हाला मलई वापरावी लागेल, साय वापरावी लागेल, कारण कोणत्याही फळासोबत दूध किंवा दही अयोग्य आहे आहाराच्या दृष्टीने. ठीक आहे, करून पहा आणि सांगा चांगली झाली की नाही, आवडली की नाही. ठीक आहे, ओके.